नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालविद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स यातील चॅप्टर 11 सर्कल वर्तुळ याविषयी माहिती घेणार आहोत. अजूनही माझ्या ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. 11 सर्कल वर्तुळ, तर हा वर्तुळाचा केंद्रक आहे म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल. रेडियस त्रिज्या, सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ क्यू आर द रेडियस ऑफ द सर्कल. नाउ वन लाईन पासिंग थ्रू द सेंटर अँड जॉईन टू points on the circumference of the circles is called as diameter. Segment QT is a diameter. Chord jiva, segment RS hi kay ahe, jiva ahe. The diameter hi suddha saglyat mothi jiva aste, ti suddha vartulavaril don bindu hi jodat aste, fakt ti kay aste, the center madhun ti pass hot aste. सर्कमफरन्स म्हणजे परिघ, तर वर्तुळ केंद्रापासून ठराविक अंतरावरील जो काही हा बिंदूंचा संच आहे यालाच काय म्हटलं जातं, सर्कमफरन्स परिघ. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल वर्तुळ परिघ, द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. तर वर्तुळाची जी काही बाउंड्री आहे त्याची लांबी यालाच काय म्हटलं जातं, वर्तुळाचा परिघ. आता आपला आज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, रिलेशन बिटवीन द सर्कमफरन्स अँड डायमीटर. तर वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांच्यामध्ये कोणता संबंध आहे हे आपल्याला सूत्रांच्या सहाय्याने बघायचं आहे. सर्कमफरन्स सी ने दाखवला जातो, डायमीटर डी ने दाखवला जातो, रेडियस आर ने दाखविला जातो. आता आपल्याला अजून एक कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायची, पाय. पायची व्हॅल्यू असते 22/7 इज इक्वल टू 3.14. 3.14 कसं हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून देते. बघा, 22 जर 7 डिवाइड केलं तर सात्रिक 21, इथे किती उरला 1, 0, वरून घेतला 0. आता 0 भाग गेल्यामुळे आपण आधी काय द्यायचा, डेसिमल. 7 × 7 इथे उरले 3, वरून पुन्हा काय घेतला 0. 7 × 28 7 × 4 = 28 30 किंवा हा 0 म्हणजे 10 मधून 8 गेला 2, कॅरियड नंबर 1 इथं आला 0. 2 + 1 = 3 मधून 3 गेले 0, वरून घेतला 0, झाले 20. 7 × 2 = 14 0 म्हणजे 10 मधून 4 गेला 6, कॅरियड नंबर 1 झाले इथं 2 2 0, वरून घेतला पुन्हा 0. 7 × 8 = 56 0 6 गेला म्हणजे 0 म्हणजे 10 6 गेला 4, कॅरियर नंबर 1 इथं झाले 6, 6 6 गेला 0, वरून घेतला पुन्हा 0. 7 × 5 = 35
जीरो म्हणजे टेन, टेन मधून फाईव्ह गेला, फाईव्ह कॅरन नंबर वन, इथं आला झिरो, वरून घेतला पुन्हा झिरो. सेवन सेवनचा 49 उरला, झिरो म्हणजे टेन, टेनमधून नाईन गेला वन, कॅरन नंबर वन, इथं झाले फाईव्ह, फाईव्हमधून फाईव्ह गेला झिरो. बघा आता इथं पुन्हा वन मिळाला आपल्याला, पुन्हा इथं वन आहे, म्हणजे ही जी काही सेरीज आहे ही पुन्हा चालू राहणार आहे. कुठपर्यंत? तर पुन्हा आपल्याला ह्या सगळ्या संख्या रिपीट मिळणार आहे. मग ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला आपण काय करायचं की दोन दशांश स्थळापर्यंत, मग डेसिमलनंतर टू प्लेसपर्यंत आपण भाग दिल्यानंतर तिसरी संख्या जर पाचापेक्षा मोठी असेल, पाच किंवा पाचापेक्षा मोठी असेल, त्याचा एक हा आधीच्या संख्येमध्ये आपण मिळवतो. पण ऑलरेडी ही दोन आहे म्हणजे पाचापेक्षा लहान असल्यामुळे आपण फक्त 3.14 इथपर्यंत संख्या घेणार आहोत. परीक्षेला हा भागाकार काही विचारला जात नाही, फक्त 3.14 कसा मिळाला आपल्याला हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं आहे. पुढे बघा, आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे आज. सी इज इक्वल टू पाय डी, हा एक फॉर्म्युला पाठ करा. सी म्हणजे सरकमफरन्स बरोबर पाय डी, डी म्हणजे डायमीटर, पाय गुणिले डायमीटर. आपल्याला डी ची व्हॅल्यू माहीत असते, डी इज इक्वल टू काय असतं, टू आर, डी इज इक्वल टू टू आर. मग आपल्याला सीचा अजून एक फॉर्म्युला मिळणार आहे बघा, हा एक पहिला फॉर्म्युला झाला. आता जिथं डी आहे तिथं काय लिहू आपण, टू आर लिहू, मल्टीप्लाय बाय टू आर, म्हणजेच काय, सी इज इक्वल टू टू पाय आर, हा टू पुढे जाईल आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होईल. देअरफोर हा दुसरा फॉर्म्युला मिळाला आपल्याला सीचा. मग सीचा पाय डी किंवा टू पाय आर असे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले आहेत. आता डी इज इक्वल टू काय असतं, टू आर, इथं आपण लिहिलंच आहे की रेडियसच्या दुप्पट काय असतो, डायमीटर. तर याच्याच उलट हा टू इकडे काय, आता मी काय करते इकडे हा टू आर इकडे लिहिते आणि हा डी इकडे लिहिते, म्हणजे उजवी साईड डाव्या साईडला, डावी साईड उजव्या साईडला, उत्तरात काही फरक पडत नाही. मग हा टू इथं चिन्ह नाही म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन असतं, देअरफॉर आर इज इक्वल टू, हा इकडे मल्टिप्लाय इकडे केल्यावर याला काय करेल तो डिव्हाइड. मग आपला आरचा पण फॉर्म्युला मिळाला, आरचा फॉर्म्युला काय मिळाला, डी अपॉन टू. तर हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 42. वन, कम्प्लीट द टेबल बिलो. सिरियल नंबर, तर पहिलं गणित आहे, रेडियस दिलेले आहे 7 सेंटीमीटर, डायमीटर आपल्याला काढायचा आहे, सरकमफरन्स सी पण आपल्याला काढायचा आहे. प्रॅक्टिस सेट 42. वन, रेडियस आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, डी दिलेला नाही, क्वेश्चन मार्क, सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर बघा आता डी इज इक्वल टू टू मल्टीप्लाय बाय आर किंवा टू आर असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. देअरफोर डी इज इक्वल टू टू मल्टीप्लाय बाय 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. युनिट काय आहे, सेंटीमीटर, म्हणून सेंटीमीटर द्यायचं. तर हे आपलं पहिलं उत्तर मिळालं आपल्याला. आता आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची. C इज इक्वल टू टू पाय आर, टू मल्टीप्लाय बाय 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय आर ची व्हॅल्यू काय आहे, 7, 7, 7 कॅन्सल, कट झाले, उरले काय, 2 मल्टीप्लाय बाय 22. देअरफोर C इज इक्वल टू 22, 2 जा 44 सेंटीमीटर, इट इज द सेकंड आन्सर. मग आता टू पाय आर जसं घेतलं आपण तसंच आपण पाय डी पण घेऊ शकतो. बघा सेकंड मेथड, इथून हे तर सेम राहील, सेकंड मेथड म्हणजे दोघंही फॉर्म्युले वापरून तुम्हाला सेम उत्तर मिळाले. सी इज इक्वल टू पाय डी, 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथं 14, 7 वन जा 7, 7 टू जा 14. देअरफोर सी इज इक्वल टू 22 मल्टीप्लाय बाय 2 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर.
तर या पद्धतीने आपल्या प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. रेडियस दिलेली नाही, डायमीटर 28 सेंटीमीटर दिलेला आहे, सरकमफरन्स आपल्याला काढायचा आहे. आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे, सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण प्रथम आरची व्हॅल्यू काढून घेऊ. आर इज इक्वल टू डी अपॉन टू. आपण फॉर्म्युले बघितलेच आहे. डीची व्हॅल्यू दिलेली 28 अपॉन टू, 2 1 2 2 4 8 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू, हे आपलं पहिलं आन्सर मिळालं आहे. दुसरा बघा, आपल्याला सीची व्हॅल्यू काढायची. सी इज इक्वल टू पाय डी. सी इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी 28. 7 1 7 7 4 24, याच्याखाली काय नसतं, काय असतो, 1 असतो, म्हणजे भाग जाणार आहे या ठिकाणी. 22 मल्टीप्लाय बाय 4, therefore C is equal to 22 4 88 सेंटीमीटर. हे आपलं दुसरं आन्सर मिळालेलं आहे आपल्याला. व्यवस्थित लिहून घ्या. आता पुढील आपण तिसरं गणित इथंच बघू. बघा, या ठिकाणी आरची व्हॅल्यू दिलेली नाही, डीची व्हॅल्यू दिलेली नाही, सरकमफरन्स दिलेला आहे 616 सेंटीमीटर. इथं रोमन आकडे टाकून घ्या लागले असतं. बुकमध्ये रोमन आकडे दिलेले आहेत ना. आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, सी इज इक्वल टू 616 सेंटीमीटर. मग याच्यावरून अगोदर आपण सरकमफरन्सची व्हॅल्यू काढून घेऊ. सी इज इक्वल टू पाय डी, देअरफॉर सीची व्हॅल्यू दिलेली 616 इज इक्वल टू 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी. आता फक्त ही उजवी साईड आपण डाव्या साईडला लिहू, डावी साईड उजव्या साईडला लिहू. देअरफॉर 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी इज इक्वल टू 616. मग आता हा 7 काय, इकडे ह्या दोघांना डिवाईड आहे, तो इकडे गेला, याला काय करेल, मल्टीप्लाय. देअरफॉर 22 मल्टीप्लाय बाय डी इज इक्वल टू 616 मल्टीप्लाय बाय 7. आता या ठिकाणी हा 22 इकडे काय आहे, मल्टीप्लाय आहे, तो इकडे गेल्यावर या दोघांना काय करेल, डिवाईड. मग हा डी तसाच राहील, 616 मल्टीप्लाय बाय 7 अपॉन 22. 22 आपण 616 डिवाईड करू इथं साईडला. होतो, मग तो काय होणार आहे मोठा. मग 22 2 14, 1 म्हणजे 11, 11 मधून 4 गेले 7, कॅरियर नंबर 1, इथे झाले 5, 6 मधून 5 गेला उरला 1, वरून घेतला 6. मग 22 8 जा, आपल्याला युनिट प्लेसवर आता काय पाहिजे, 6 पाहिजे, त्याच्यामुळे 8 2 16, 6 हा युनिट प्लेसवर मिळणार आहे. आणि आपल्याला नंबर पण मोठा पाहिजे, म्हणजे 16 पुढचा, तर 17 इथं येणार आहे. 8 2 16 + 1 17, या पद्धतीने मग भाग जाणार आहे 8 0 0. हे रफ वर्क राहणार आहे, ते एका साईडला लिहून घ्यायचं आहे. मग 22 1 2 20 22 28, तर या ठिकाणी आधी 2 भाग गेला, नंतर 8 गेला, तर काय आलं उत्तर, डी इज इक्वल टू 28 मल्टीप्लाय बाय 7. तर हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय उत्तर येणार बघा. 7 8 56 पैकी 5 कॅरियर नंबर काय जाणार, 5, इथं 5 लक्षात ठेवायचा. 7 2 14 14 मध्ये 5 मिळवले 19 सेंटीमीटर.
तो हे आपल्याला डी ची वैल्यू मिळाली आहे या ठिकाणी। आता आपल्याला डी वरून आर काढणं सोपं आहे बघा। डी इज इक्वल टू टू आर म्हणजेच काय, देअरफोर आर इज इक्वल टू डी अपॉन टू, आर इज इक्वल टू डी अपॉन टू, देअरफोर आर इज इक्वल टू 196 अपॉन टू डी अपॉन टू। 196 अपॉन टू, टू वन जा टू, टू नाइन जा 18 उरला एक, टू एट जा 16, देअरफोर आर इज इक्वल टू 98 सेंटीमीटर। हे आपल्याला सेकंड आन्सर मिळालं आहे। आता पुढील फोर्थ नंबरचं गणित बघू आपण। रेडियस दिलेली नाही, डायमीटरसुद्धा आपल्याला काढायचा आहे। सरकमफरन्स दिलेलं आहे 72.6 सेंटीमीटर। आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, सीची व्हॅल्यू दिलेली 72.6 सेंटीमीटर। बघा मग, प्रथम देअरफोर सी इज इक्वल टू पाय डी, देअरफोर सी सीची व्हॅल्यू दिलेली 72.6 इज इक्वल टू 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी। आता फक्त ही उजवी बाजू डाव्या बाजूला, डावी बाजू उजव्या बाजूला करून घेऊ आपण। 22 अपॉन 7 देअरफोर मल्टीप्लाय बाय डी इज इक्वल टू 72.6। आता हा 7 ह्या इकडे काय डिवाइड आहे ह्या दोघांना, तर इकडे गेल्यावर तो याला काय करेल, मल्टीप्लाय 22 मल्टीप्लाय बाय डी इज इक्वल टू 72.6 मल्टीप्लाय बाय 7, देअरफोर हा 22 इकडे मल्टीप्लाय इकडे गेल्यावर याला काय करेल, तो डिवाइड, देअरफोर डी इज इक्वल टू 72.6 मल्टीप्लाय बाय 7 अपॉन 22। या पद्धतीने हा भागाकार आपण इथं साईडला करून घेऊ रफ वर्क मध्ये। ट्वेंटी टू थ्री जा 66, टू म्हणजे 12 मधून 6 गेला, 6 कॅरो नंबर 1 इथं आला 0। आता डेसिमल क्रॉस करायचं म्हणजे इथं तिला डेसिमल, इथं आला 16। 22 3 जा 66, मग इथं आपल्या कितीचा भाग केला, 3.3 चा, देअरफोर डी इज इक्वल टू 3.3 मल्टीप्लाय बाय 7। तर हे मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्ही साईडला किंवा इथंच केलं तरी चालणार आहे। बघा 7 3 जा 21 कॅरियर नंबर 2, 7 3 जा 21 प्लस 2 23 आणि हा एक डेसिमल एक येणार आहे तिथं सेंटीमीटर। नसेल तर इथं साईडला तुम्ही मल्टिप्लिकेशन करा। बघा 7 3 जा 21 कॅरो नंबर 2, 7 3 जा 21 प्लस 2 23 आणि एकच डेसिमल सरकायचा आहे। तर या पद्धतीने रफ वर्क साईडला राहू द्या। तर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळालेली आहे, हे पहिलं उत्तर मिळालं आपल्याला। आता ह्या डीवरून आपण आरची व्हॅल्यू काढू, देअरफोर आर इज इक्वल टू डी अपॉन टू। मग डीची व्हॅल्यू काय, 23.1 अपॉन टू। तर आपण डिवाइड करू इकडे तसंच रफली, बघा 23.1 डिवाइड बाय 2, 2 वन जा 2, 0 वरून घेतला 3, 2 वन जा 2। आता आपल्याला डेसिमल क्रॉस करायचा आहे, वरून घेतला 1, 2 फाईव्ह जा 10, बाकी उरले 1, पुन्हा 1 शून्याचा भाग जाईल, 2 5 जा 10। या पद्धतीने तर किती उत्तर मिळालं, इज इक्वल टू 11.55 सेंटीमीटर, इट इज द रेडियस। प्रॅक्टिस सेट 42 यातील प्रॉब्लेम 2, 3, 4 आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।